महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ही अपारंपरिक ऊर्जाची साधने व संयंत्रे इम्प्लिमेंट करण्यासाठी राज्य शासनाची नोडल एजन्सी आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे दुसरं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन इथे आयोजित करण्यात आलेलं होतं. त्या दरम्यान महाऊर्जाने अपारंपरिक ऊर्जावर आधारित सर्व सौर संयंत्रांचे लाईव्ह डेमो प्रोजेक्ट इथे स्थापित केलेले आहे. सौर उष्णजल संयंत्र, सौर पंप, फ्लोटिंग सोलर, सौभाग्य योजना यांच्यापैकी एक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सौर कृषी पंप. या कृषी पंपद्वारे शेतकरी दिवसा पाणी उपसा करू शकतो. जे प्रोजेक्ट्स आहेत जे महाऊर्जामार्फत राबवले जातात तर त्या सर्वांचं एक अंदाजित व्हिज्युअलायझेशन होण्याच्या हिशोबाने आम्ही हे कन्सेप्ट व्हिज्युअलाइज होतील असे प्रोजेक्ट्स इन्स्टॉल केले होते, जेणेकरून ते शेतकऱ्यांना समजतील, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्याचे फायदे देखील लक्षात येतील. ज्या लोकांना आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही त्या लोकांना आपण इथे वीज कशी उपलब्ध करून देता येईल त्या स्वरूपाचं आपण इथे मॉडेल उभारण्यात आलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या तिथे विद्युत रोषणाई होते आणि त्यांनी आपल्याला भरपूर काही फायदा झालेला दिसून येतो. जे रेग्युलर सोलरचे रूफटॉप जे केलं जातं याची उंची वाढवून एरिया आहे सोलर रूफटॉपच्या खालचा, त्याच्यामध्ये त्याचा जो शेतकऱ्यांसाठी जो वापर करायचा आहे आपल्याला जास्तीत जास्त, तिथे गाई पाळू शकतात, शेळ्या आणि कोंबड्या याचंही पालन करू शकतो. सौर ऊर्जेचं जे उत्पन्न आहे ते तर त्याच्यावर मिळणारच आहे आणि त्याच्या खालोखाल आपल्याला हे जे काही जागेत म्हणजे जे काही पालन केलं जाईल, कुक्कुटपालन, शेळी पालन आणि जनावरांचं पालन, त्याचाही त्यांना दुहेरी फायदा होणार आहे, रोजगार निर्मिती होणार आहे आणि ग्रामीण भागात ह्याचा उपयोग होणार आहे जास्तीत जास्त. आता हे जे समोर आहे हे इलेक्ट्रिक व्हेकल आहे. हे इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे तुम्हाला लीड ॲसिड बॅटरीपासून ते बॅटरी चार्जिंग करता येते आणि त्या बॅटरीवरती हे वाहन चालतं. याचा उपयोग दोन प्रकारे केला जातो, माल वाहतूक करण्यासाठी पण केला जातो, लोकांची नेहाण करण्यासाठी सुद्धा केला जातो. एकदा जर चार्जिंग झाली तर साधारण 80 किलोमीटरपर्यंत ही व्हेकल चालते. सोलर पॅनल आणि त्याच्याशी रिलेटेड जे अलाइट प्रॉडक्ट्स इथे शो केलेले आहेत त्याच्यामुळे फार्मर्सला सोलरशी रिलेटेड सोलर आणि सोलर ऊर्जा वापरून ॲग्रिकल्चरमध्ये कशा पद्धतीचे बेनिफिट्स होतील ते आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळाले. खूप आनंद वाटला, छान वाटलं. पारंपरिक जी ऊर्जा आहे म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा विषय या ठिकाणी पाहायला मिळाला आणि भविष्यात ती काळाची गरजच आहे. आणि अतिशय सुंदर ह्या स्टॉलला भेट दिल्यानंतर त्याचं महत्त्व आम्हाला शेतकऱ्यांना कळलेलं आहे. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोचणे आणि तेही अगदी शेतकऱ्यापर्यंत. यामध्ये प्रत्यक्ष डेमो दाखवल्यामुळे काय होतं की आपल्या शेतामध्ये सौर ऊर्जेचा वापर आपण पंपासाठी कसा करतो त्या दृष्टीनं आपण ह्याच्यामध्ये इथं डेमो दाखवलेला आहे आणि सर्व थरातून या प्रदर्शनाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे.